नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. सर्वोच्च न्यायालयाकडून घालून दिलेल्या अटी शर्तींच्या नियमांमध्ये राहून बैलगाडी शर्यतीला न्यायालयाकडून राज्य शासनाला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र बैलगाडी शर्यतीत आयोजकांकडून सर्रास शासनाचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचं अनेक वेळा समोर आलंय. कर्जत तालुक्यातील उकरूल ग्रामपंचायत हद्दीतील उमरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीत एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागलाय. दौलत देशमुख असं या मृत व्यक्तीचं नाव असून आयोजकांच्या नियोजन शून्य कारभारामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याने आयोजकांवर जिल्हाधिकारी आता काय कारवाई करणार असा प्रश्न मयत दौलत देशमुख यांच्या कुटुंबाच्या वतीने विचारला जातोय. कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यत खेळवली जाते. आठवड्यातून 3 ते 4 वेळा बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात येतं. शर्यत खेळण्यासाठी ठाणे, भिवंडी, पालघर, पनवेल, कर्जत इथून मोठ्या प्रमाणावर बैलगाडा प्रेमी सहभागी होत असतात. त्यामुळे शर्यत बघण्यासाठी हजारोंची गर्दी या ठिकाणी उपस्थित असते. लाखो रुपयांची पैज या शर्यतींवर लावली जाते. बैलगाड्या शर्यतींचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे पंढरीनाथ फडके हे देखील सर्व शर्यतींना जातीने उपस्थित असतात. मात्र आयोजकांकडून प्रेक्षकांची सुरक्षा मात्र बेभरोशाची ठेवली जाते. ऐन होळी सणाच्या दिवशी भव्य बैलगाडी शर्यत आयोजकांकडून भरवण्यात आली होती. या शर्यतीत 100 हून अधिक बैलगाडी मालक सामील झाले होते. शर्यत सुरू झाली असता त्यातील एक बैलगाडी रिंगण सोडून थेट प्रेक्षकांच्या गर्दीत जाऊन शिरल्याने कर्जत येथील चोचीची वाडी येथील दौलत देशमुख यांना बैलाचं शिंग लागून ते गंभीररित्या जखमी झाले. उपस्थित प्रेक्षकांनी आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ केल्याने या चेंगरा चेंगरीत दौलत देशमुख हे आणखी जखमी झाले. एकाच ठिकाणी जखमी अवस्थेत अर्ध्या तासाहून अधिक काळ पडून राहिल्याने उपचारांअभावी त्यांना आपला जीव गमवावा लागलाय. वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ आणि नरेश जाधवसह न्यूज ब्युरो कर्जत. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.